हॅलो फ्रेंड्स नमस्कार तुमचं स्वागत आहे जी डी सी अकॅडमीमध्ये आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे डिस्कशन करणार आहोत ते काही प्रश्न असतील आपल्या आयोगाने पूर्व परीक्षांमध्ये विचारलेले आणि त्याचं जे काही स्पष्टीकरण आहे किंवा त्याचं जे अनालिसिस आहे आपण स्टेट बोर्ड्सच्या माध्यमातून करत आहोत खरं तर हे लेक्चर जे होतं आपलं लाईव्ह होतं पण नेटवर्क मुळे आपल्याला ते मध्ये स्टॉप करावं लागलं किंवा ऑटोमॅटिकली ते डिस्कनेक्ट झालं तर जे काही आपण दोन तीन प्रश्न बघितले होते त्यातले सगळे आता कंटिन्यू आपण सलग बघूया आणि उद्यालाही पुन्हा जे आपण डिस्कशन करणार आहोत ते लाईव्हच करू पण होप सो उद्याला असं काही डिस्कंटिन्यू होऊ नये वगैरे वगैरे ओके चला तर तुम्ही मला अकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता हा माझा रेफरल कोड आहे जे विद्यार्थी मित्र ऑलरेडी अनअकॅडमीवरती आहेत त्यांच्यासाठी जे काही क्लासेस असतील माझ्या तर त्याचा जो टायमिंग आहे तो सेवन थर्टी पी एम आहे संध्याकाळी ओके चला तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल सबस्क्रिप्शन तो हा कोड यूज करू शकता तुम्ही आणि सबस्क्राईब करू शकता ओके तर लाईव्ह क्लासेस असतात सर्व क्लोसेस कोर्सेस जे असतील ते अमर्यादित आहेत मार्गदर्शक तज्ज्ञ जे काही म्हणाल तुम्ही ते सगळं इथं अन अकॅडमीवरती उपलब्ध आहे घर बसून आपल्याला हे सगळं रिव्हिजन अभ्यास वगैरे करू शकता प्रत्येक एक्झामसाठी तर राज्यसेवा असेल पी एस आय असेल एस टी असेल ए सु असेल किंवा डिपार्टमेंट एक्झाम्स असतील त्यानंतर हे बघा ही असेल फी स्ट्रक्चर थ्री मंथ सिक्स मंथ नाईन मंथ ट्वेल मंथ हा कोट टाकल्यानंतर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट मिळेल आणि तुम्ही मग तुमच्या ज्या काही घरबसल्या बसल्या शिकवणीचा जो आहे तो आनंद उचलू शकता ओके चला तर मग आजचा पहिला प्रश्न आहे खरं तर हा प्रश्न आपण बघितलेला आहे ऑलरेडी पण तरीही एकदा मध्ये म्हणून हा प्रश्न आपण बघूया तर पहा मानवी शरीरामध्ये पाऱ्याच्या संजयनामुळे डॅश हा हजार होतो इटा इटाई मिथॅनोग्लोबा त्यानंतर मीना माता का पोलिओ ओके तर या प्रश्नाचं उत्तर असेल मीना माता ह्या प्रश्नाचं उत्तर मीनामाता जपानमध्ये हा आजार जो आहे तो आढळला होता अर्थातच आणि माशांच्या शरीरामध्ये पाऱ्याचं संचयन झालं होतं आणि ते मासे मानवाने खाल्ल्यामुळे पुन्हा ते जे काही पारा संचयित झाला होता तो मानवी शरीरामध्ये झाला होता तर पारा हा जो आहे मानवी शरीरात गेल्यामुळे मीनामाता हा रोग झालेला आहे आणि पारा हा जो धातू आहे पारा हा धातू रूम टेम्परेचरला किंवा कक्ष तापमानाला मानाला लिक्विड स्टेजमध्ये मा असतो तर तुम्हाला एका प्रश्नाचं मला उत्तर अजून एक लक्षात घ्यायचंय ते म्हणजे पाण्याच्या व्यतिरिक्त असा कोणता धातू आहे जो पाण्याच्या बरोबरच रूम किंवा कक्ष तापमानाला हा लिक्विड स्टेज मध्येच असतो तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये द्या आणि तुम्ही जर स्टेट बोर्ड ची पुस्तक का चांगली काळजीपूर्वक वाचलेली असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच येऊन जाईल त्यानंतरचा हा पुढचा प्रश्न कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल क्लोरो फ्लोरो कार्बन म्हणजेच सीएफसी या सीएफसी मुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो जो ओथ्री आपण असं म्हणत असतो मग हा सुद्धा प्रश्न आपण स्टेट बोर्ड मधून कव्हर केलेला आहे आणि डायरेक्ट प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला स्टेट बोर्ड वाचताना काय काळजी घ्यायची कशी काळजी घ्यायची हे आपण मागच्या तीन चार लेक्चर पासून बघतच आहोत आणि जसंही मी आ, या पूर्वीचेही जे जी लेक्चर जीडीसी अकॅडमीच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्टेट बोर्ड्स वाचत असताना किंवा बेसिक पुस्तक वाचत असताना आपल्याला चांगली काळजी घ्यायची कारण यातूनच प्रश्न कव्हर होतात एखा एक प्रश्न असाही आला होता होता की वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये थर आपल्याला आढळतो त्यानंतर ओझोन करतो तर सूर्यापासून जी येणारी किरणे आहेत यांच्यापासून संरक्षण करतो तसंच ही जी किरणे आहेत तो ओझोन वायू शोषून घेतो त्यामुळेच आपण अं कितीही जरी म्हणजे थोडस जरी कडक ऊन असेल तरी सहज आपण तिथं पृथ्वीवरती सहज राहू शकतो म्हणूनच याला संरक्षक कवच असं म्हंटल जात पृथ्वीवरील सजीवांसाठी तर मग आता कुठे आढळतो किंवा कुठून उत्सर्जित होतो तर पहा वातानुकूलित यंत्रे ज्याला आपण एअर कंडिशनर्स किंवा ए सी म्हणून त्यानंतर रेफ्रिजरेटर्स आपल्या प्रत्येकाच्या घरी फ्रीज रेफ्रिजरेटर्स असतीलच त्यामध्ये तसंच तुम्ही जे काही बॉडी डिओ वगैरे वापरता त्यामध्ये सुद्धा असतो मग तुम्ही एक काळजी घ्यायची आहे की ज्या डीओनवरती ओझोन फ्रेंडली म्हणून लिहिलेलं असतं तर तेच घ्यायचे आहेत ओझोनला त्रास न होणारे असे म्हणजे त्रास करणारे किंवा त्रास देणारे असे कुठलेही पदार्थ किंवा घटक तुम्ही आपल्या डेली लाईफमध्ये वापरू नका कारण चांगल्या पद्धतीने माहिती आहे की ओझोन जर निघाला तर आपल्याला जे अतिनिल सूर्यापासून येतात त्यामुळे आपल्याला हानी पोहोचेल आणि अर्थातच त्वचेचा कॅन्सर सुद्धा होऊ शकतो असं सुद्धा तज्ञांनी त्यांचं मत मांडलेलं आहे तर ओझोन जे काही वातानुकूलित यंत्री आहेत यंत्रे आहेत किंवा रेफ्रिजरेटर्स आहेत यांच्यामधून क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसंच कार्बन टेट्राक्लोराईड हे वायू निघतात हेही लक्षात ठेवा काय माहीत पुढच्या वेळी याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो की वर्ड्सवरती आपला फोकस खूप चांगला ठेवा की वर्डचा की जो फोकस असेल आपल्याला खूप जास्त मार्क्स मिळवून देईल आणि अर्थातच मार्क्स मिळवण्याचं प्रत्येकाचं ध्येय असत आणि पूर्व परीक्षा पास झाल्याच्या नंतर मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या पुस्तकांची मदत होणारच आहे तर पहा ओझोन महत्व पटवून देण्यासाठी सोळा सप्टेंबर हा जो दिवस आहे जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो तर यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे हे बघू शकता तुम्ही की संयुक्त राष्ट्राच्या महासभेने खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवडलेला आहे तर हा असेल सोळा सप्टेंबर बघा शो शॉर्ट प्रश्न आहे इयत्ता सहावीचं छोटसं पुस्तक आहे छोटसं पुस्तक म्हणजे आपण एक चार पाच तासामध्ये इझिली कव्हर करू शकतो आणि जर तुमच्या जनं कव्हर होत नसेल तर जी डी सी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवरतीच तुम्हाला समरी लेक्चर्स दिसतील जी डी सी अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर गेल्याच्या नंतर जीडी समरी टाकायचं तुम्हाला सायन्सची समधी मिळून जाईल ची समधी मिळून जाईल कानामध्ये तुम्ही हेडफोन टाकून मस्त छानपैकी आगून घेऊ शकता कारण आता लवकरच जास्तीत जास्त जागा निघणार आहेत आणि जास्तीत जास्त जागा निघल्या तर आपल्याला एक पोस्ट मिळवायची आहे हे प्रत्येकाचं किंवा स्वप्न असतं ठीक आहे तर पॉझिटिव्ह आपण सगळा अभ्यास करू आणि अर्थातच यश मिळूया त्यानंतर हे दुसरं जो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर दोन हा पाच जून जो दिवस आहे तो जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण सेलिब्रेट सेलिब्रेट करत असतो तर हे सेलिब्रेशन त्यानंतर हे खालचं सेलिब्रेशन कशासाठी आहे तर जागृती निर्माण करण्यासाठी आहे जागृती खूप गरजेची आहे अर्थातच पुढची जी, जी काही पिढी आपली येणार आहे त्यांच्यासाठी आपण याला शाश्वत विकास असंही म्हणूया ज्याला तुम्ही सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणता ठीक आहे तर शाश्वत विकास सुद्धा खूप गरजेची बाब आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये पर्यावरणाचं संरक्षण करणं महासागरांचं संरक्षण करणं वगैरे वगैरे असे सतरा गोल्स असतील जे तुम्ही बघून घ्यायचे आहेत इकॉनॉमीमध्ये तुम्हाला यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत ओके चला okay. त्यानंतरचा पुढचा प्रश्न परपोषी जीवांमधील मुख्यतः सूक्ष्मजीव व बुरशी मृतपेशी क्लिष्ट संयुगे तोडून त्याचे सोप्या घटकात रूपांतर करतात जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषी जीवांना डॅश म्हटलं जातं त्या परपोषी जीवांना विघटक असं म्हणतात आणि हे विघटक काय काम करतात तर बघा या मध्ये दिलेला आहे तर हा जो स्क्रीनशॉट आहे तो इयत्ता अकरावीच्या पुस्तकातला आहे त्यानंतर तुम्ही आपल्या सातवी सहावी या पुस्तकांमध्ये सुद्धा जे हे सगळे उत्पादक भक्षक प्राथमिक जे काही भक्षक असतील द्वितीय भक्षक असतील या सगळ्यांवरती वेळोवेळी आपल्या स्टेट मध्ये चॅप्टर्स आहेत तर तुम्ही तिथूनही कव्हर करू शकता मला इथून योग्य वाटलं म्हणून मी इथून घेतलं पण वाचत असताना वाचन करत असताना जी काळजी घ्यायची आहे ती काळजी म्हणजे शब्दांवरती फोकस असलं पाहिजे तर पहा विघटक जीव हे सजीव प्राणी वनस्पती मृत्यू जे पावतात त्यांच्या शरीरावरील जे काही मूलद्रव्य आहेत संयुगे यांचं विघटन करतात प्रामुख्याने यामध्ये सूक्ष्मजीव आणि कवके असतात यांचा समावेश असतो जे की विघटक म्हणून ओळखले जातात मग हे विशिष्ट प्रकारचे एन्झाईम किंवा विकरे जे आहेत ते तयार करतात आणि नंतर जे काही डेड बॉडीज आहेत म्हणजे प्राण्यांच्या असतील किंवा वनस्पतींच्या असतील तर त्यांच्यावरती प्रक्रिया करतात आणि पोषक तत्वांचं चक्रीकरण करण्यात हे अतिशय महत्वाची भूमिका बजावतात असा प्रश्न आपल्याला इथं विचारण्यात ओके सो बघू शकता ह्या स्टेटमेंट्स आहेत आणि हे खालचे पॅराग्राफ आहे ठीक आहे चला त्यानंतरचा पुढचा प्रश्न बॅडलक झाला आपलं आपलं इथंच लेक्चर थांबवावं लागलं कारण डिस्कनेक्ट झालं ठीक आहे तर बघून घ्या हा प्रश्न असेल इयत्ता नववीचं कार्बन एक महत्त्वाचं मूलद्रव्य या घटकातला तर कार्बनचं अॅलोट्रॉप कुठला आहे ते सांगायचं आहे कार्बन हॅलाइड्स डायमंड फुलरिन्स ग्राफाईट का कॅट तर या प्रश्नाचं से उत्तर असेल डायमंड फुलरीन्स आणि ग्राफाईट म्हणजे ब क ड हा जो प्रश्न आहे अतिशय सोपा आहे इयत्ता नव्वीचं जे नवीन स्टेट बोर्ड आहे त्यामध्ये तुम्हाला कार्बन एक मूलद्रव्य आणि त्याचे जे काही अॅलोट्रॉप आहेत ते म्हणजे डायमंड एकदम कठीण म्हणजे पृथ्वीवरील सर्वात कठीण किंवा टनक पदार्थ म्हणून ज्याला ओळखलं जातं फुलरीनला तुम्ही सी सिक्स्टी किंवा बकीबॉल असंही म्हणू शकता सी सिक्स्टी सी सेवन्टी सिक्स असे वेगवेगळे तिथं त्याची नावं दिलेली आहेत आणि ग्राफाईट हा तोच ग्राफाईट आहे जो की आपल्या मध्ये वापरला जातो मातीच्या मिश्रणासहित पेन्सिल जी आपली वरती उमटण्याची कॅपॅसिटी असते ती ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर दोन तर पुस्तक वाचत असताना पुन्हा एकदा काळजी घ्यायची नाईन्थ स्टेट बोर्ड्स मधलं हे जो प्रश्न आहे डायरेक्ट प्रश्न आहे आणि शोट शॉर्ट प्रश्न आहे ठीक आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असेल ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्स मध्ये आढळतो आता इथं मुख्यतः आपल्याला आयसोटोप किंवा समस्थानिकाची व्याख्या पण माहित असली पाहिजे मग समस्थानिकांची व्याख्या इयत्ता आठवीच स्टेट च पुस्तक अणु अनुचं जे काही संरचना आहे त्यातील आहे ठीक आहे 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 तर मूलद्रव्यांचा हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म किंवा प्रॉपर्टी आणि एकोणीसशे काही आपण आधुनिक आवर्त सारणी अभ्यासात असतो जिला तुम्ही मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणता या आधुनिक आवर्त सारणीची संपूर्ण जी रचना असेल ती मूलद्रव्याच्या अणुअंक म्हणजेच नुसारच आहे त्या पूर्वीच्या ज्या काही सारण्या होत्या त्या मूलद्रव्यांच्या अनुवस्तू मानांकाच्या नुसार होत्या परंतु हेनरी मोजला यांनी जी काही सारणी इथं निर्माण केलेली आहे ती आवर्त सारणी पूर्णतः अनुअंकाच्या चढत्या क्रमानुसार आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे मग पहा निसर्गातील जे काही मूलद्रव्य आहेत काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान परंतु अणुवस्तुमानांक मात्र भिन्न असते असे सुद्धा अनु आपल्याला आढळतात मग एकाच मूलद्रव्याच्या अशा भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके असं म्हणतात मग आता इथं अणुवस्तुमानांक भिन्न होण्यासाठी कोणती अशी कंडिशन असते ज्यामुळे अणुवस्तुमानांक भिन्न किंवा डिफरंट होतं तर पहा समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या भिन्न असते म्हणजेच प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन तेवढेच असतात फक्त प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो मग मूलद्रव्याचा जेव्हा आपण अणुअंक बघत असतो तर त्यावेळी प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्यांचा अणुअंक होईल पण ज्यावेळी त्या सम म्हणजे मूलद्रव्याचा अणुवस्तू मानांक काढायचा असतो तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा नंबर ऍड करत असतात कारण इलेक्ट्रॉनचा नंबर इथे ऍड करत नाही इलेक्ट्रॉनचा नंबर हा ऋणात्मक किंवा निगेटिव्ह असतो त्यामुळे इथं त्याला ग्राह्य धरत नाहीत पण समस्थानिकांमध्ये प्रोटॉनची संख्या समान असते आणि न्यूट्रॉनची संख्या जिथं बदलत असते किंवा भिन्न असते त्यावेळी तिथं समस्थानिक तयार होतं मग हे पहा कार्बन बारा कार्बन तेरा आणि कार्बन चौदा तर कार्बन बारा कार्बन तेरा कार्बन चौदा हे कसे तयार झाले कार्बनचा अणुअंक आहे सहा त्यामध्ये प्रोटॉन सहा असतील आणि न्यूट्रॉन पण सहा असतील पहिल्यांदा आपण सहाच पकडूया म्हणजे सहा ग्रहित धरू कार्बनचा जो काही अणुअंक आहे तो आणि सहा अधिक सहा म्हणजे बारा होतील हा झाला सी बारा त्यानंतर दुसऱ्या वेळी आपण सहा आणि न्यूट्रॉनचा नंबर बदलूया किंवा भिन्न ठेवूया तो म्हणजे सात हा असेल सहा अधिक सात म्हणजे तेरा आणि त्यानंतर ही खालची जी काही किंमत असेल ती म्हणजे सहा तो अणुअंक असेल जो की तसाच तसा असतो आणि पुन पुढच्या वेळी ज्या वेळेस आपण घेऊ तो म्हणजे सहा आणि प्रोटॉनचा नंबर घेऊया हो आठ हा प्रोटॉन आणि हा न्यूट्रॉन जो की आठ असेल न्यूट्रॉन तर सहा सहा आणि आठ चौदा ठीक आहे म्हणजे हा झाला कार्बनचे तीन समस्थानिक का, सी बारा सी तेरा आणि सी चौदा ज्यामधला सी चौदाचा वापर अश्मान वय किंवा कार्बन डेटिंगच्या पद्धतीमध्ये वापर आणि ही कार्बन डेटीन ची किंवा आश्मांचं वय मोजण्याची जी वयोमापन पद्धती आहे याचा शोध एफ डब्ल्यू लीबी यांनी लावलेला आहे ज्यासाठी त्यांना रसायनशास्त्राच पारितोषिक नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे असा प्रश्न राज्यसेवेला येऊन गेलेला आहे आणि कंबाईनच्या पेपरला सुद्धा येऊन गेलेला आहे त्यामुळे आपल्याला ही कार्बन ची तीन समस्थानिके लक्षात ठेवायचे त्यानंतर पहा हा प्रश्न मी एवढा तुम्हाला सांगितला तर त्यापूर्वी आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर पण शोधायचं आहे की ऑक्सिजनचे निसर्गात किती तर ऑक्सिजनच्या सुद्धा निसर्गामध्ये तीन आयसोटोप्स आहेत हे असेल हा असतो अणुअंक आणि हा असतो अणुवस्तू मानांक अणुवस्तू एनी डिनोट करतात आणि अणुअंक झेडनी डिनोट करतात तर मग अणुवस्तुमानांक सोळा आठ ओ सिक्स्टीन एट जो असेल तर हे एक समस्थानिक आहे ऑक्सिजनचं त्यानंतर इथं प्रोटॉन न्यूट्रॉनचा नंबर चेंज होतो आठ आणि नऊ सतरा होतो हे तर हे सुद्धा एक आयसोटोप किंवा समस्थानिक आहे आणि त्यानंतर इथं पुन्हा अजून न्यूट्रॉनचा नंबर वेगळा आहे तर दहा अधिक आठ अठरा म्हणजे पुन्हा इथं न्यूट्रॉनचा नंबर बदलतो किंवा भिन्न आढळतो मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळालेलं आहे तर ऑक्सिजन निसर्गात तीन मध्ये आढळतो कार्बनवरती प्रश्न आला तर कार्बनसुद्धा तीन हायड्रोजन सुद्धा तीन आणि बाकीचे जे मूलद्रव्य आहेत त्यांचे त्यांचे उदाहरणार्थ आपण परवाच्या लेक्चर्समध्ये हेही बघितलं होतं की युरेनियम दोनशे पस्तीसचं जे समस्थानिक आहे ते केंद्रकीय विखंडनामध्ये वापरलं जातं कोवाल्ड सिक्स्टी जे असेल ते कर्करोगावरती वापरलं जातं उपचार करण्यासाठी त्यानंतर आयोडीन वन थ्री वनचं जे असेल ते ग्वायटर किंवा गलगंडाच्या उपचारावरती वापरलं जातं आणि कार्बन चौदा हे अश्मांचं वय किंवा कार्बन डेटिंगमध्ये वापरलं जातं यावरती आपण डिस्कशन ऑलरेडी केलेलं आहे मग अभ्यास करत असताना अणु संरचना त्यामध्ये असलेले समस्थानिक हे सगळं आपल्याला काळजीपूर्वक वाचायचं अणूची व्याख्या काय अणुवस्तुमानांची व्याख्या काय आहे आणि तसंच वेगवेगळे वेग जे काही मुद्रव आहेत त्यांच्या संयुजा किती असतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे हे आपण वेळोवेळी प्रश्नांच्या माध्यमातून ठीक आहे तर लेक्चर आवडलं तर नक्कीच एकदा लाईक करायला विसरू नका आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रमैत्रिणींपर्यंत ज्यांची अधिकारी होण्याची इच्छा आहे पण क्लास वगैरे लावू शकत नाहीत परिस्थिती नाहीये ओके समजू शकता मागच्या काही एक वर्षामध्ये करोनाचा जो काही आपण बघत आहात प्रादुर्भाव सगळीकडेच पसरलेला आहे तर बऱ्याच लोकांना घराच्या बाहेरही पडता येत नाही ठीक आहे तर त्यांच्यासाठी आपण एक शेअर करायला काही हरकत नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे वायू पदार्थांपेक्षा योग्य वाक्यांची निवड करायची लहरी वायू पदार्थांपेक्षा स्थायू पदार्थातून वेगाने जातात ध्वनीलहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात ध्वनी लहरी अनुलंब लहरी आहेत आणि ध्वनीलहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात मला वाटतं काल आपण या प्रश्न बरंच काही बोललो होत क्लास मध्ये तर या प्रश्नाचं उत्तर असेल अ क आणि ड इथं पहा लहरी निर्वात पोकळीतून सर्वात जलद गतीने जातात विद्यार्थी मित्रांनो ध्वनीलहरी निर्वात पोकळीतून जाऊच शकत नाहीत निर्वातामध्ये आपल्याला कुठलाही ध्वनी ऐकू येत नाही निर्वात म्हणजे तोच वॅकूम याचं बेस्ट एक्झाम्पल असेल दोन अंतराळ वीर जर अवकाशामध्ये गेले आणि ते जर एकमेकांना विदाऊट कुठलाही मोबाईल किंवा भ्रमणध्वनीचा बोलायचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्यांचा आवाज त्यांना एकमेकांना ऐकू येणार नाही कारण निर्वात आहे आणि निर्वातामध्ये कुठलंही माध्यम नसतं आणि ध्वनीच्या प्रसंग प्रसारणासाठी माध्यमाची किंवा medium ची आवश्यकता असते. हे वाक्य आणि हा प्रश्न आपण कालही सोडवलेला आहे. ठीक आहे. तर बाकी तीनही विधाने इथे बरोबर आहेत. ध्वनी लहरी वायू पदार्थापेक्षा स्थायू पदार्थातून खूप वेगाने जातात. त्यानंतर ध्वनी लहरी अनुलंब लहरी आहेत आणि ध्वनी लहरी द्रव पदार्थापेक्षा वायू पदार्थातून कमी वेगाने जातात. हे बघा. हे उदाहरण असेल इयत्ता नवीचा हा चार्ट आहे. इथे थोडीशी एक प्रिंट मिस्टेक आहे. ती म्हणजे इथे सिक्स फोर टू झिरो असायला पाहिजे. ओके. तर एवढं एकदा आपण करून घ्या. असू शकते एखादी टाईप मिस्टेक आहे तर सारख्याच भौतिक स्थितीत असलेल्या माध्यमातील ध्वनीचा वेग सर्व वारंवारिताकरिता जवळपास सारखाच असतो आणि स्थायू माध्यमापासून वायू माध्यमापर्यंत ध्वनीचा वेग कमी कमी होत जातो म्हणजे जा स्थायूमध्ये सगळ्यात जास्त स्थायूच्या नंतर द्रवामध्ये आणि द्रवाच्या द्रवा नंतर वायूमध्ये सगळ्यात कमी आहे आणि याचा जर तुम्ही अजून एक बघितलं तर मध्ये किंवा निर्वातामध्ये तो काहीही नसेल किंवा शून्य असेल तुम्हाला तिथं काहीच ऐकायला येत नाही ठीक आहे तर आ, हे असेल इयत्ता नववीचा ध्वनी आणि ध्वनीचा अभ्यास ओके okay? त्या ध्वनीच्या अभ्यासामध्ये तुम्ही बघू शकता की स्थायू पदार्थ ॲल्युमिनियम निकेल स्टील लोखंड पितळ काच त्यानंतर नंबर लागतो तो, तो म्हणजे द्रव समुद्राच्या पाण्यात शुद्ध पाणी इथेनॉल आणि मिथेनॉल आणि सगळ्यात जर कमी कमी होत असेल ध्वनीचा वेग पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या तापमानाला वेगवेगळ्या मध्ये तर तो असेल वायूंमध्ये हायड्रोजन हेलियम हवा ऑक्सिजन आणि सगळ्यात शेवटी सल्फर डायऑक्साईड आणि सगळ्यात काहीच नसेल तो म्हणजे निर्वात असेल ठीक आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न वनस्पतींना पद्धती कोणत्या वनस्पती शास्त्रज्ञांनी सुरू केली बेसे बेंथम हुकर कार्लस लिनियस आणि चौथा असेल थिओब्रटस या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर यस yes, कार्लस लिनियस किंवा कॅरलस लिनियस काहीही म्हणा हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो दोन वेळा राज्यसेवेच्या पेपरला रिपीट झालेला आहे म्हणजे प्रश्न रिपीट होतात पी वाय क्यूला धरून जर तुम्ही अभ्यास केला तर अर्थातच आपल्याला दिशाही कळते आणि आपण कुठंपर्यंत आहोत म्हणजे सिलेबस आपलं कुठपर्यंत कव्हर झाले सगळं सिलेबस कव्हर करायची गरज नसते पण जे काही आयोग विचारतो हो त्याच्यावरती जर आपण फोकस केला तर अर्थातच यश आपल्या हातात आहे तर बघा लिनियसची विनाम पद्धती इयत्ता सातवीचं पुस्तक पहिला दुसरा चॅप्टर तर जसं आपण एखाद्या व्यक्तीला नाव घेऊन विचारत असतो बसं बरोबर का तसं मी सोनाली जवान आहे किंवा मला सोनाली कदमही म्हणतात तसंच तुमचंही एक नाव असतं आणि तुम्हाला एक सरनेम असतं तसंच इथं वनस्पतींना सुद्धा कार्लस लिनियस किंवा कार्लस लिनियस यांनी एक पद्धती शोधून काढली होती तर आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार सर्व सजीवांना द्विनाम पद्धतीनं ना वैज्ञानिक नावे देण्यात आलेली आहेत आणि याचं सगळं श्रेय जातं ते कार्लस लिनियस यांना आणि त्यांचीच ती द्विनाम पद्धती म्हणून ओळखली जाते ओके सो बघा इकडे या द्विनाम पद्धतीमध्ये कोणता कोणता पादानुक्रम पदानुक्रम म्हणतात सृष्टी असते सर्वात पहिल्यांदा त्यानंतर संघ वर्ग गण कुल प्रजाती आणि जाती तर आंब्याचं जर आपण बघितलं तर ते असतं मॅग्निफेरा त्यानंतर मानवाचं नाव पण आपल्याला एकदा आहे तर होमो सॅपियन्स म्हणून मानवाला ओळखलं जातं आणि अशीच काही उदाहरणं आपल्याला इतर प्राण्यांची सुद्धा किंवा इतर सजीवांची दिलेली आहे तेही बघू शकतात कुत्र्याला कॅनस फॅमिलरीस म्हणतात गायीला बोस टॉरस म्हणतात जास्वंदाला हिबस्कस रोज म्हणतात आणि ज्वारी म्हणजे स्वर्गम वल्गेर यावरती सुद्धा क्वेश्चन येऊन गेलेला आहे तर अतिशय सोपी पद्धत आहे जी की कार्लस लिनियस यांनी शोधून काढलेली आहे किंवा बायनोमियचरची ठीक आहे प्रश्न कोणती पेशी मेदांचं संश्लेषण संग्रहण आणि चयापचय करते आता मेध म्हटल्यानंतर सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मेद उती असंच लिहायचं किंवा त्याला तुम्ही ऍडिपोज टिश्यू म्हणता आता पेशी पेशीच्या नंतर जो क्रम लागतो तो म्हणजे उती किंवा टिश्यू पासून अवयव निर्माण होतात अवयवांपासून अवयव संस्था निर्माण होते आणि अवयव संस्थेपासून तुमचं आमचं चा शरीर म्हणजेच शरीराचं संघटन होते बरोबर तर हा कन्सेप्ट आपल्याला अतिशय इयत्ता सातवीच्या पुस्तकामध्ये सुद्धा कव्हर करून देण्यात आलेला आहे तर मग पेशी म्हणजे आपल्या सजीवातील किंवा सजीवातील सर्वात रचनात्मक आणि कार्यात्मक आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक ज्याच्या लेवलवरती खूप असे महत्त्वाचे महत्त्वाचे कामं पार पाडतात तर मग पेशी समान कार्य करणाऱ्या पेशीच्या समूहाला ऊती म्हणतात अशा ऊती एकत्रित ते येतात त्यांच्यापासून अवयव तयार होतात अवयवांपासून अवयव संस्था होतात उदाहरणार्थ आपली किडनी म्हणजेच फिल्टरेशन आहे आपल्या शरीरात जर काही वेगवेगळे घातक पदार्थ गेले तर फिल्टर करून ती बाहेर काढते त्यानंतर रक्ताभिसरण संस्था आहे पचन संस्था आहे वेगवेगळ्या संस्था आहेत आणि सगळ्यांचं मिळून तयार होतं ते म्हणजे शरीर तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं तर इथं आणि त्या मेधगुतींबद्दल चरबीयुक्त ऍडिपोज टिश्यू त्वचे खाली व अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला असतात पिंडाने ह्या भरलेल्या असतात जेलीसारखा आधारक असतो मग यांचं कार्य काय तर कार्यावरती सुद्धा एक वेळा प्रश्न येऊन गेला उष्णता रोजन ऊर्जा पुरवण स्निग्ध पदार्थ साठवून ठेव बरोबर थंडीपासून संरक्षण वगैरे वगैरे कारण थंडीमध्ये आपण हिवाळ्यामध्ये चांगले चांगले पदार्थ खात असतो डिंकाचे लाडू वगैरे खात असतो तर आपल्या शरीरामध्ये त्यापासून फॅट्स किंवा चरबी तयार व्हावी आणि त्या चरबीनं आपलं संरक्षण लागणं मारणं खरचटणं वगैरे कधी आपल्याला खरचटल्यानंतर किंवा लागल्यानंतर आपल्या त्वचे खालचा एक पांढराचा थर दिसतो बघा तो पांढरा थर म्हणजे दुसरं दुसरं काही नसून हे चरबीच असते हे लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया नेक्स्ट क्वेश्चन असेल विषाणू व्हायरस डॅश असतात विषाणू हे अपेशीय असतात आणि यांची डेफिनेशन मागच्या एक वर्षापासून आपण बघत आहोत बदलत आहे वेळोवेळी त्याचं जे काही व्हॅरियंट आहे किंवा स्ट्रेन आहे तो बदलत आहे सुरुवातीला फक्त कोविड नाईन्टीन किंवा कोरोनाचा विषाणू नंतर डेल्टा अल्फा बिटा भरपूर काही झालेला आहे त्या सगळ्यांमुळेच आपण आपल्या परीक्षा पण रखडल्या आहेत आणि सर्वसामान्य जनजीवन सुद्धा विस्कळीत झालेलं आहे ते चांगल्या पद्धतीने लक्षात असू द्या विषाणू आपल्याला वेगवेगळे आजार निर्माण करण्यासाठी सुद्धा इथं कारणीभूत असतात तर पहा विषाणू सामान्यतः सजीव मानला जात नाही किंवा मायक्रो बायोलॉजी असं म्हटलं बाकी इथं काय लक्षात ठेवायचं या बाबीवरून तुम्ही या बाबी हमखास लक्षात ठेवा की त्यांच्या आकारावरती तुम्हाला कधीही प्रश्न येणार नाही पण हा त्यांच्यामुळे जे वेळोवेळी आजार होतात जसं डीएनए न्यूक्लिक ऍसिड आर एन ए पासून बनलेला लांब रचक रेणू त्याला प्रथिनांचं आवरण असतं कणांच्या रूपात आढळतात आपल्याला विषाणू आणि यांच्यापासून जे आजार होतात जसं एड्स आहे त्यानंतर कावीळ आहे हेपॅटाटिस त्यानंतर इन्फ्लुएंझा आहे गोवर कांजण्या आहेत बर्ड फ्लू एच सेवन एन नाईन आहे स्वाईन फ्लू एच वन एन वन आहे डेंगी ताप किंवा डेंगू आहे तर हे सगळे जे आपल्याला आजारकारक आहे ठीक आहे तर या सगळ्या बाबी लक्षात ठेवायच्या त्यानंतर यांचा प्रसार कसा होतो आणि त्याच्यावरती प्रतिबंध म्हणून काय वापरलं जातं तर हे आपण जेव्हा टॉपिक डिस्कस करू त्यावेळी आपण याबद्दलचा अभ्यास करू ठीक आहे तर वाचत असताना ही काळजी घ्यायची त्यानंतर फुलामधील आवश्यक मंडळ कोणतं निदल परिदल निदल आणि दल पुमंग निदल पुंज आणि पुकेसर तर या प्रश्नाचं उत्तर अँड्रोशियम गायनोशियम किंवा पुमंग आणि जायांग आणि इयत्ता दहावीच्या भाग दोन मधला हा स्क्रीनशॉट आहे विद्यार्थी मित्रांनो जिथून सरळ सरळ आपल्याला आयोगानं प्रश्न विचारलेला आहे तर फुलामधील जे काही आवश्यक किंवा इसेन्शियल होल्स आहेत बघा शब्द खूप काम करतात आणि शब्दांवरतीच आपल्याला खूप जास्त फोकस करतात तर भूमंग आणि जायंग हे प्रजननाचे काम करतात म्हणून यांना आवश्यक मंडले किंवा इसेन्शियल होल्स असं म्हणतात ओके okay? पहा तर हे असेल जायांग कुक्षी कुक्षी व्रंथ अंडाशे आणि त्यानंतर इथं पुमंग असेल ते म्हणजे पराग कोश आणि व्रंत ठीक आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आणि पुस्तकं वाचत असताना पाच ते दहा पुस्तकांचा चांगला व्यवस्थित क्रम लावा चॅप्टर वाईज करायचं असेल तर चॅप्टर वाईज करा, करा, करा उदाहरणार्थ ध्वनी चॅप्टर तुम्ही सहावीच्या पुस्तकातही वाचू शकता सातवीच्या पुस्तकातही आहे आठवीच्या पुस्तकातही आहे आणि नववीच्याही पुस्तकात आहे तर मग सहावीचा अगोदर वाचून घ्या सातवीचा नंतर वाचा आठवीचा त्यानंतर वाचा चारही चॅप्टर वाचून झाल्याच्या आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले त्याचंही अनालिसिस करून घ्या म्हणजे पुन्हा एकदा आपलं चांगलं रिव्हिजन होऊन जाईल आणि अर्थातच प्रश्न काही टॉपिक वरती हमखास असतात रिपीट रिपीट असतात सो आपल्यासाठी ते एक फायदा होऊ शकतो ठीक आहे चला त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघू कोणतं मिश्रण नाहीये पाणी हवा माती खडू तर हे हवा माती आणि खडू हे तीनही मिश्रण आहेत पण इथलच पाणी जे आहे ते मिश्रण नसून संयुग आहे किंवा कंपाऊंड आहे तर कंपाऊंड काही यांची जर व्याख्या बघितली किंवा संयुगाची व्याख्या जर बघितली तर यामध्ये जे काही मूलद्रव्य असतात किंवा पदार्थ असतात ते सम काही प्रमाणामध्ये असतात त्यांचा रेशो किंवा प्रपोर्शन फिक्स असतं पण मिश्रणामध्ये कुठलाही रेशो फिक्स नसतो उदाहरणार्थ याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही हवा घेऊ शकता हवेमध्ये नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे ऑर्गॉन आहे इतर वायू व वा घटक आहेत आणि कार्बन डायऑक्साईड आहे पण यांचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळं आहे नायट्रोजनचं अठ्ठ्याहत्तर टक्के असेल ऑक्सिजनचं एकवीस टक्के आहे ऑर्गॉनचं शून्य पॉईंट नऊ टक्के इतर घटकांचं शून्य पॉईंट शून्य सात टक्के आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं सगळ्यात कमी म्हणजे झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट आहे हे आहेत तर खरे पण यांचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळं असल्यामुळे आपल्याला यांना काय म्हणायचं आहे तर यांना मिश्रण किंवा मिक्सचर म्हणायचंय जसं अजून एक उदाहरण आपल्या घरचं आपण लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत किंवा आपण दिवाळीला वगैरे किंवा घरी खाण्यासाठी चिवडा वगैरे करतो तेही उदाहरण लक्षात ठेवू शकता त्यानंतर हे बघा हवेतील वायूंचे काही उपयोग हे सुद्धा बघून घ्या जस सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो यावरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत ओके चला तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबू उद्याला भेटू डॉट आपल्या लाईव्ह लेक्चरच्या मध्ये पाच वाजता ठीक आहे पाच पी ला लेक्चर आवडलं तर नक्कीच लाईक करा कमेंट मध्ये उत्तर द्या आणि लेक्चरला शेअर करायला विसरू नका थँक्स थँक्स फॉर वॉचिंग